मित्रांनो गुड मॉर्निंग, सुप्रभात, शुभ सकाळ. मी धनराज परगे, तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि आजच्या तासिकेला सुरुवात करूया. आजची तासिका ही 8वी NMMS बुद्धिमत्ता चाचणी, तसेच 8वी स्कॉलरशिप, 5वी 6वी सैनिक स्कूल यांना हा घटक खूप महत्त्वाचा आहे. ही तासिका 8वी NMMS बुद्धिमत्ता चाचणी, त्यामधील वर्णमाला, समान संबंध. कालच्या तासिकेमध्ये आपण वर्णमाला वर्गीकरण हा घटक अभ्यासलेला, आजच्या तासिकेमध्ये आपण वर्णमाला समान संबंध हा घटक अभ्यासूया. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता 5वी नवोदय, 5वी स्कॉलरशिप, 8वी स्कॉलरशिप, 8वी NMMS, 3री 4थी MTS, BTS, 5वी 6वी सैनिक स्कूल या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शनाच्या आम्ही लाईव्ह तासिका घेतो. ज्यांना या तासिकेमध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या 75 88 54 63 08 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे, यावरती मेसेज करा. त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या. मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन. त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं, दररोजचं लाईव्ह तासिका करत चला. तर चला, आजची तासिका आहे आपली वर्णमाला समान संबंध, त्यातील पहिला प्रश्न काय आहे आपण अभ्यासूया. पहिला प्रश्न आपल्यासाठी काय आहे, एच जी बी सी एम एल या ठिकाणी जर आपण वर्णमाला जर काढली की हे एच, त्याच्यानंतर जी पाठीमागचा अक्षर घेतलेला आहे, उलट अक्षर, अगोदर एच घेतले पुन्हा जी घेतले, इथं काय केले बी घेतले, त्याच्या पुढचं सी घेतले, बरोबर आहे. आता त्याच्यानंतर काय केले त्यांनी, ह्याच्यामध्ये तीन अक्षर सोडले आणि इकडं आलं. मग आता पुढचं पुढं गेले हे एम, 1 2 3 4 सोडले, हे एम आणि एल हे तीन सोडलं मध्ये इथं, बरोबर आहे. एम एल, आता एम एलच्या नंतर तीन अक्षर माग सोडायचं, तीन अक्षर माग सोडल्याच्या नंतर परत काय येते, जी एच येते इथं, परत काय येते हे एम एल ह्याच्या माग तीन. जसं इथं बी हे सॉरी एच जी मागचे तीन सोडलं, पुन्हा काय घेतलं बी सी, म्हणजे हे बी आणि सी. त्याच्यानंतर काय केलं, पुढचे तीन सोडलं, एम एल घेतलं, म्हणजे घेत असताना अगोदर पुढचं एम घेतलं पुन्हा एल घेतलं. इथंही काय केलं, एच घेतले नंतर जी घेतले, इथं काय केले बी घेतलं सी घेतले, बरोबर आहे. हे जी एच, त्याच्यानंतर हे एम एल, अगोदर इथं एच जी घेतलं होतं, पुन्हा बी सी घेतलं, पुन्हा एम एल हे पुढचं माग. आता इथं काय होईल, तीन अक्षरं सोडलं जाईल आणि हे अगोदर सुरुवातीला जी घेईल आणि त्याच्यानंतर एच येईल, म्हणजे उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 2. तीन अक्षरं सोडले, सुरुवातीला एच जी, म्हणजे हे एच जी पैकी पुढचं अक्षर जी जे आहे ते सुरुवातीला इथं घेतले आणि मागचं पुढं घेतले, त्याच्यानंतर हे क्रमानंच घेतले बी सी, त्याच्यानंतर हे एम पुढचं अक्षर अगोदर घेतले आणि एल नंतर घेतले, म्हणजे हे उलट घेतले हे सुलट घेतले, हे उलट आणि येणारं काय असेल तीन अक्षरं सोडून सुलट येईल, सुलट म्हणजे जी एच, पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. आलं, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे, प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2, ए सी ई एफ एच, थोडस ए सी ई एफ एच जे प्रश्नार्थ चिन्ह आर टी व्ही, ए घेतले त्याच्यानंतर हे सी घेतले त्याच्यानंतर ई घेतले, ए सी ई, बरोबर आहे, एकाडेक अक्षर. त्याच्यानंतर त्यानं काय केलंय, लगेच ईच्या पुढचं एफ घेतले, हे एफ, जी सोडले एच घेतले, हे एफ एच, आय सोडले आणि जे घेतले, आय सोडले आणि जे घेतले, बरोबर आहे. तर पहा, आता ह्या दोघांचा संबंध असा आहे,
मग आता इथं काय दिलं आहे, इथं प्रश्नार्थक चिन्ह आहे आर टी व्ही, हे आर एक अक्षर सोडले टी आणि एक अक्षर सोडले हे व्ही. मग आता इथं आपल्याला काय करायचं आहे, तर ह्या क्यूच्या पुढचं आर घेतले त्यानं, इथं जसं ईच्या पुढचं एफ घेतलं होतं तसं आरच्या पाठीमागं काय, एचच्या पाठीमागं हे एफच्या पाठीमागं ई आहे, किंवा इथं ए सी ई झाल्याच्या नंतर लगेच एफ घेतलं होतं, तर हे कोणता तरी गट झाल्याच्या नंतर लगेच आर घेतले, मग ह्याच्या पाठीमागं काय येणार, हे क्यू येणार, म्हणजे हे तीन नंबरचं अक्षर क्यू येणार. हा पी सोडला तर हे दोन नंबरचं ओ येणार, हा एम सोडला हे एन सोडला तर एक नंबरचं अक्षर एम येणार, म्हणजे एम ओ क्यू पर्याय क्रमांक एक हे उत्तर असेल. काय असेल, एम ओ क्यू पर्याय क्रमांक एक हे उत्तर असेल. आलं, ज्यांचं आलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलं आहे त्यांनी लिहून घेत. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे, पुढचा प्रश्न, पुढचा प्रश्न काय आहे, जी आय एच क्यू एस आर एल एन एम. पहा, हे जर आपण पाहिलं तर हे जी इथं आहे, एच सोडले आय घेतले आणि पुन्हा पाठीमागं आले, पुन्हा काय केले त्यानं पाठीमागं आलेलं आहे जी आय एच. जी आय एच हा गट तयार केले, बरोबर आहे. त्याच्यानंतर क्यू, त्याच्यानंतर एस सोडले, म्हणजे क्यूच्या पुढचं एस घेतले आणि परत लगे मागं आले. हे एक दोन तीन चार पाच सहा सात किती अक्षर सोडलेलं आहे मध्ये, सात. त्याच्यानंतर ह्यानं काय केले, एल घेतले, एलच्या नंतर एन घेतले आणि पुन्हा काय केले, एम एमकडे आले. मग आपण इथं जसं ह्या गटामध्ये आणि ह्या क्यू एस आर गटामध्ये एक दोन तीन चार पाच सहा सात अक्षर सोडलं होतं, तसं हे एल एन एम एन या गटामध्ये आपण काय करू, आता सात अक्षरं सोडू, एक दोन तीन चार पाच सहा सात, तर काय येतं इथं, व्ही एक्स आणि डब्ल्यू, बरोबर आहे. व्ही कडून एक्सकडे गेलं म्हणजे व्ही एक्स डब्ल्यू, किती सोपं आहे हो, व्ही एक्स डब्ल्यू पर्याय क्रमांक तीन. म्हणजे पहिलं जे अक्षर आहे, पहिलं आणि तिसरं अक्षर, पहिल्याच्या पुढं एक सोडले, त्याच्या पुढचं घेतले आणि पुन्हा ते पाठीमागं आले, बरोबर आहे. चला उत्तर काय, पर्याय क्रमांक तीन हे उत्तर आहे. ज्यांचं आलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलं आहे त्यांनी लिहून घेत. चला पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक चार, ए ई जे एफ प्रश्नार्थ चिन्ह ओके. पहा, तर या ठिकाणी काय केलेलं आहे, पहा, ए ई ए घेतले, त्याच्यानंतर हे ई घेतले, मधले हे तीन अक्षर सोडले, बरोबर आहे. त्याच्यानंतर काय केले, जे आणि एफ, हे जे हे त्याच्या काय केले, पहा, ई झालं की त्याच्यानंतरचं अक्षर पुढचं एफ घेतले, पण हे काय केले, सुरुवातीला घ्यायला नाही नंतर घेतले, आणि हे तीन अक्षर सोडले आणि हे जे घेतले, म्हणजे हे एफ जे यायला पाहिजे होतं, त्याच्या उलट काय केले ह्यानं, जे एफ केले, बरोबर आहे. त्याच्यानंतर इथं काय येईल, हे के येईल, एक दोन तीन अक्षर सोडायचं हे मध्ये आणि ओ येईल, त्याच्यानंतर काय येईल, हे ओ येईल, म्हणजे इथं हे सरळ गेले, इथं उलट आले, बरोबर आहे. मग आता इथं काय होईल, हे सरळ जाईल पुढं, ह्याच्या पुढचे अक्षर जर आपण जर घेतले तर काय होईल, हे इथं हे काही के ओचं ओके झाले, के ओचं काय झाले, ओके झाले, बरोबर आहे.
मग तीन अक्षर जर सोडले तर इथं काय येणार आहे? आता ह्याच्यानंतरचे तीन अक्षर सोडायचे म्हणजे हे ए ई तीन अक्षर सोडून घेतले, त्याच्यानंतर एफ आणि त्याच्यानंतर जे. तसंच इथं हे ओके जे घेतले, ओके हे ओ इथं आहे, त्यानं पाठीमागे एक दोन तीन अक्षर सोडले के घेतले, बरोबर आहे. मग आता काय येईल माहित आहे का? ह्याच्या पाठीमागे तीन अक्षर सोडायचे, हे पुढं गेलं तर आता माग येऊ लागले ह्यानं. मग हे मागचे काय करायचं? हे तीन अक्षर सोडायचे ओ पासून, एक दोन तीन. काय येतं इथं? तीन सोडलं तर के येते, त्याच्या हे सॉरी के घेतले, केच्या मागचं काय येणार इथं? जे येणार. जेच्या माग एक दोन तीन सोडलं तर एफ येणार. पण इथं जसं पुढं जाऊन पुढचं माग केलं तर इथं तसं इथं एफ जे येणार. जसं इथं एफ जे घ्यायचं, जे एफ घेतले तसं इथं काय येणार? एफ जे. पर्याय क्रमांक चार हे उत्तर येते. म्हणजे सुरुवातीला पुढं गेले आणि पुन्हा ओके जर पाहिलं तर माग आले. मग मा आपण मागच यायचं आणखी, मग काय येणार? एफ जे, पर्याय क्रमांक चार. चला पुढचा प्रश्न. बी डी एफ एच जे एल एन पी, प्रश्नार्थ चिन्ह व्ही एक्स झेड बी. पहा काय आहे इथं? हे बी घेतले, डी घेतले, एफ घेतले, एच म्हणजे हे एक आड एक अक्षर घेतले. काय केले? एक आड एक अक्षर. पुन्हा नंतर काय केले? जे एल एन पी हे पण काय केले? एक आड एक. आणि ह्या दोन गटामध्ये मध्ये हे आय सोडले, बघा मध्ये आय सोडले, बरोबर आहे. मग ह्या दोन गटामध्ये जर मधलं आपण क्यू सोडलं तर आर, हे आर, त्याच्यानंतर टी, व्ही आणि एक्स, व्ही एक्स. आर आर आहे का? नाही. मग आता इथं काय केले पहा? ही व्ही एक्स झेड बी, व्ही एक्स झेड बी. आता ह्यानं काय केले? ह्या व्हीच्या पुढचं हे व्ही घेतले, एक्स घेतले, त्याच्यानंतर झेड घेतले, हे ए सोडले आणि बी घेतले, बरोबर आहे. पुन्हा झेडच्या पुढं ए बी सी डी लिहा, बरोबर आहे तिथं बी. मग आता हे जसं घेतले इथं काय केलं? मध्ये एक अक्षर सोडलं होतं, पुढचं घेतले. मग तसं ह्यानं व्ही पासून सुरुवात केले. मग मध्ये एक अक्षर आपण काय करू? यू सोडू. म्हणजे शेवटचं अक्षर काय असेल? टी असेल. टीच्या मागचं एक सोडा, त्याच्या मागं काय असेल? आर असेल. आरच्या मागचं क्यू सोडा, पी असेल. पीच्या मागचं ओ सोडा, एन. एन पी आर टी, एन पी आर टी, पर्याय क्रमांक तीन. म्हणजे या दोघाचा जसा संबंध आहे तसाच आपल्याला या प्रश्नार्थ चिन्हाचा याचा लावायचा. म्हणजे हे ज्या पद्धतीनं दिले त्या पद्धतीनं इथलं येणार. आलं का लक्षात? जसं ह्या व्ही एक्स झेड बी या दोघाचा संबंध काय दिलं? मध्ये एक बार आकडे सोडून पुढचं घेतलं होतं. मग हा पुढचा क्रम दिलाय, कुठून दिलाय? व्ही पासून. मग त्याच्या मागची एक आकृती बाराकडी सोडा, टीला शेवट होणार आहे ह्याचा. मग टीला शेवट होणारा पर्याय क्रमांक हा एकच आहे, तीनच आहे, उत्तर मिळून जाईल. किंवा टीच्या मागचं एस सोडा, आर घ्या, आरच्या मागचं क्यू सोडा, पी घ्या, पीच्या मागचं ओ सोडा, एन घ्या, एन पी आर टी. आलं? चला पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक सहा. आय क्यू जे आर के ओ. पहा आपण वर्ण काय केले पहा. आय क्यू, आय कुठं आहे? इथं आहे. क्यू कुठं आहे? इथं आहे. या ठिकाणी काय केलेलं आहे पहा? ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड. आता काय दिलेलं आहे इथं? आय क्यू आणि जे आर यांचा संबंध कसा आहे बघा. आय कुठं आहे? हो आय इथं आहे. आणि जे आर हे आय क्यू जे आर ह्या चार अक्षर आहेत, वरचे दोन खालचे दोन,
त्यानं काय केलं, हे काय, हे आय क्यू, हे आय क्यू अशी जुळी लावले, हे आय क्यू अशी जुळी लावले. त्याच्यानंतर इथलं वरचं जे घेतले आणि इकडलं आर घेतले, बरोबर आहे. मग आता तसं के ओ कुठं आले, हो का, हे के ओ, त्यानं काय केले, के खालचं घेतले, ओ वरचं घेतले, तर मग हो का हे चार ह्याची जोडी येणार इथं, के वर, के खालचं आणि ओ वरचं. इथं काय केलं, तर आय वरचंच होतं, क्यू खालचं आहे, जे कुठलं होतं वरचंच आहे, आर खालचंच आहे. आता इथं काय केलं ह्यानं, के खालचं घेतले, ओ वरचं आहे, मग एल खालचं येणार आणि पी, कारण दोन्ही मी के खालचं आहे म्हणून एल सुद्धा खालचंच येणार आणि पी वरचं येणार, एल पी. पर्याय क्रमांक एक हे उत्तर येणार. काय येणार उत्तर? पर्याय क्रमांक एक. आलं का लक्षात? चला, ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. पुढचा प्रश्न आपल्या, क्यू जे के पी, क्यू कुठं आहे, ठेव का, हे क्यू जे म्हणजे काय केले, हे क्यू घेतले, त्याच्यानंतरचं वरचं हे जे घेतले, त्याच्यानंतर जेच्या नंतर पुढं गेले के कड, हे का असंच के, त्याच्यानंतर खाली आले पी, म्हणजे हे बाराकडी कसं झाले, हे वर इकडं आणि इकडं असं झाले, हे बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढचं आर आय एच एस, आर कुठं आहे, वरचं आर कुठं आहे, हे आर, हो का, हे आधी वरची घेतले म्हणजे हे वरून हे आर पासून आय कड आले, आय पासून हे एच कड गेले इकडं आणि त्याच्यानंतर एच पासून एस कड गेले, म्हणजे ही कशी झाली आहे, असा आकार झाला, एक असा झाला आहे, एक असा झाला आहे, बरोबर आहे. आता ह्या दोघाचा असा क्रम आहे, म्हणजे हे उलट यू असल्यासारखं आहे आणि हे सुलट यू असल्यासारखं. आता इथं एक्स सी डी डब्ल्यू, तर एक्स कुठं आहे, हे एक्स, हे एक्स, हे का, हे एक्स सी, त्याच्यानंतर डी, त्याच्यानंतर डब्ल्यू, म्हणजे हे काय झाले, हे सुईशा झाले. आता आपण उलट घेऊ, असा आकाराचं येईल. मग आता अशा आकाराचं कोणतं आहे, मग अगोदर खालून वर गेलं पाहिजे, बरोबर आहे, म्हणजे हे असंच असेल, हे असं असेल आणि हे असं असेल. मग खालची बाराकडी कोणती आहे, इथं झड, झडच्या नंतर हे झड वरचीच आहे, येणार नाही. वाय, वाय खालची कुठं आहे, इथं आहे. चला, वायच्या नंतर बी आलं, हो का, हे वाय, वाय त्याच्यानंतर बी, त्याच्यानंतर सी यायला पाहिजे आणि सॉरी वाय बी, त्याच्यानंतर त्यांना हे वाय बी, त्याच्यानंतर ए आणि झेड, म्हणजे काय असेल उत्तर, हे पर्याय क्रमांक दोन हे उत्तर असेल. उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक दोन हे उत्तर असेल. जसं ह्याचा क्रम आहे तसाच ह्याचा जर क्रम घेतला तर उत्तर काय येते, पर्याय क्रमांक दोन आलं. चला पुढचा प्रश्न, बी टी एस डी, प्रश्नार्थक चिन्ह जे पी ओ एल एन एन एम पी, या ठिकाणी काय दिलेलं आहे, बी टी एस डी, ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड, काय केले, बी. आता टी जर उलट जर आपण लिहिली, ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय आणि झेड, आता या ठिकाणी काय केले, इथं काय केले पहा. आता ह्याचा संबंध ह्याच्याशी आहे, जसं या दोघाचा संबंध आहे तसंच इथे येणार. इथं काय दिले, जे पी ओ एल, आता जे कुठं आहे, इथं आहे. हे एक दोन तीन अक्षर सोडले, जे नंतर काय केले,
एक दोन तीन चार पाच अक्षर सोडले, पी घेतले, या दोघांमध्ये पाच अक्षर आहेत, पी घेतले, मग पीच्या पाठीमागचं ओ घेतले लगेच, आणि ओ घेऊन जेच्या पुढचं के सोडले, यल घेतले, म्हणजे इथं काय केलंय, ह्या जे आणि पी मध्ये पाच अक्षर सोडून पी घेतले, पीच्या मागचं ओ लगेच घेतले, आणि त्याच्या पुढं काय केले, जेच्या पुढचं एक अक्षर सोडून यल घेतले, बरोबर आहे. मग आता इथं काय केलंय, हे एन एन एम पी, आता हे एन तेच अक्षर काय केलं आहे, इथं डबल घेतले एन, त्याच्यानंतर एम आणि पुन्हा दोन अक्षर सोडून पी घेतले. मग तसं इथं आपण काय करू, ह्या बी बी टी एस डी, बी टी एस डी हे बी इथं आहे, टी इथं आहे, हे बीच्या पुढं तीन अक्षर बी टी, हे टी इथं आहे, टीच्या मागचं यस घेतले, आणि बीच्या आणि सीच्या मधलं एक अक्षर सोडून डी घेतले, बरोबर आहे. मग किती अक्षर, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा. तर मग इथं काय येईल माहिती आहे का, तर इथं काय येणार आहे, आता आता हे ई घेतलं, ई कुठं आहे, इथं आहे, आणि ही क्यू कुठं आहे, इथं आहे. आता इथं काय केलं, तर बी टी एस डी, आता क्यूच्या मागचं अक्षर घेतले का इथं आर पुढचं घेतले, जसं टीच्या मागचं एस घेतलं होतं, हे येणार नाही. त्याच्यानंतर एफ ओ, हे एफ ओ कुठं आहे, इथं आहे, ओच्या पाठीमागचं एन आले का इथं, नाही, हे पण येणार नाही. इथं ई आर, हे ई आर, आरच्या पाठीमागचं क्यू आलंय का, आलंय, म्हणजे हे काय असेल, पर्याय क्रमांक तीन हे उत्तर असेल. एकदम सोपा प्रश्न आहे, तर काय असेल, पर्याय क्रमांक तीन आलं. ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक नऊ, का आहे प्रश्न क्रमांक नऊ, प्रश्नार्थ चिन्ह एन एक्स एम डब्ल्यू, याचा संबंध पाहू, एल व्ही के क्यू, एल व्ही, एलच्या पाठीमागचं के, आणि त्याच्यानंतर काय केले त्यानं, यू घेतले, काय घेतले, यू, हे व्हीच्या पाठीमागचं, अगोदर एल घेतले, त्याच्यानंतर पुढं गेले व्ही, पुन्हा एलच्या पाठीमागचं के घेतले, आणि व्हीच्या पाठीमागचं यू घेतले. आता इथं तसंच पहा, इथं काय येईल, आता इथं सुरुवातीला काय येईल पहा, हे जसं एल घेतलं, व्ही घेतलं, एलच्या पाठीमागचं पुन्हा क्यू घेतलं. आता इथं जर आपण पर्याय क्रमांक पी जर पाहिला, तर हे पी, त्याच्यानंतर झेड, इथं काय केलं, तर एल व्ही आणि पुन्हा एलच्या नंतरचं क्यू घेतलं होतं, हे के घेतलं होतं, मग इथं पीच्या नंतरचं पी झाल्यावर क्यू यायला पाहिजे. अगोदर सुरुवातीला पहिला अक्षर शेवटचं अक्षर, दोन नंबरचा अक्षर दुसरीकडलंच आहे, तीन नंबरचा अक्षर पहिल्या अक्षराच्या मागचा आहे, हे एलच्या मागचं के, हे एलच्या मागचं के, तसं पीच्या माग काय, पीच्या माग ओ, हे ओ, आणि त्याच्यानंतर झडच्या पाठीमागचं वाय. पर्याय एक येईल का, पर्याय एकच येते, बरोबर आहे. पहा, हे एल व्ही, त्याच्यानंतर एलच्या पाठीमागचं के घेतले, ह्याच्या काय केलंय, हे
पाठीमागचं घेतले तसं व्हीच्या पाठीमागचं यू येईल. मग पर्याय पी आणि हे जर झेड घेतलं इथं तर पीच्या मागं काय येते ओ, झेडच्या मागं काय येते वाय, पर्याय क्रमांक एक हे उत्तर येते. याचा जसा संबंध आहे तसाच याचा संबंध येईल. आलं का लक्षात? चला पुढचा प्रश्न पहा. सोपा आहे प्रश्न. हे एच एन, एच कुठं आहे? इथं आहे. एन कुठं आहे? इथं आहे. आता ह्याचा संबंध कुणाशी लावला आहे? ई के साय के, ई के. आता एचमध्ये आणि ईमध्ये काय दोन अक्षर आहेत, हे ई मागं आले बरं का, एचच्या मागं आले. तसं ह्या यांच्या पाठीमागं हे दोन अक्षर सोडून के आले, बरोबर आहे. तसंच एम एस, एम एस. आता ह्याचा संबंध काय येणार? एमच्या पाठीमागं जसं इथं एचच्या पाठीमागं दोन अक्षर सोडून, हे दोन अक्षर सोडून ई आलं, तसं एमच्या पाठीमागं दोन अक्षर सोडून काय येईल? जे येईल, हे जे येईल. आणि एसच्या पाठीमागं पुन्हा दोन अक्षर सोडून काय येईल? एसच्या पाठीमागं दोन अक्षर सोडलं हे एस इथं आहे, दोन अक्षर सोडलं तर पी येते, जे पी. पर्याय क्रमांक चार हे उत्तर येते. काय अवघड आहे? काहीच अवघड नाही. चला पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक अकरा. सी बी ए डी ई एफ आय एच जी. एकदम सोपा प्रश्न आहे. काय केले बघा, पहिला जे गट आहे सी बी एचा, या सी बी एला काय केले, ए बी सी, सॉरी सी बी ए म्हणजे हे ए बी सीचं उलट आहे सी बी ए, बरोबर आहे. त्यानंतर काय केले, दुसरा गट लगेच डी ई एफ आय, डी ई एफ आय लगेच आहे, सुलट आहे हे, हे सुईश आहे, हे सुलट आहे. मग इथं काय केले, हे जी एच आयचं, जी एच आय चं हे उलट काय केले, आय एच जी हे उलट केले, ह्याचं उलट केले आय एच जी. मग आपण काय करू करायचं आता, जसं इथं ए बी सीच्या पुढचं डी घेतलं होतं तसं इथं एच जी एच आय, आयच्या पुढं काय कोणती बाराखडी आहे, जे के एल येतं, हे तीन अक्षर हे सुलट येत, हे काय येते, सुलट येते, जे के एल. पर्याय क्रमांक तीन हे उत्तर येईल. काय उत्तर असेल? जे के एल, पर्याय क्रमांक तीन. आलं का लक्षात? ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत. चला पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक बारा. सी एक्स टी प्रश्नार्थ चिन्ह जी टी पी, सॉरी जी आय, सॉरी जी टी पी आय आर एन, आय आर एन. या ठिकाणी काय केलेलं आहे, जी टी पी, त्यानंतर हे जर आता या दोघाचा संबंध जसा आहे तसा या दोघाचा संबंध येईल. आपण इथं इथं काय केले, जी टी जी आय पी हे जी एच सोडले आय, त्याच्यानंतर हे पी घेतले जी आय पी, बरोबर आहे. मग इथं मध्ये एक अक्षर सोडून आय घेतले, एक दोन तीन चार पाच सहा अक्षर सोडून पी घेतले आय, त्याच्यानंतर काय घेतले आयच्या नंतर हे ना आर, हे आर इथं आहे आणि एन इथं आहे. तसं सी एक्स टी हे सी एक्स आणि टी, पहा इथं काय केलेलं आहे, हे जी टी पी आय आर एन, हे जी टी पी आय आर एन यांचा संबंध काय केलं आहे बघा, हे जी कुठं आहे, इथं आहे. एक अक्षर एच सोडले आय घेतले, बरोबर आहे. हे टी कुठं आहे, इथं आहे. टीच्या नंतर एक अक्षर सोडले, टीच्या पाठीमागचं एक अक्षर सोडले आर घेतले, हो काही. त्याच्यानंतर पी, पी कुठं आहे, इथं. पीच्या मागचं एक अक्षर सोडले एन घेतले, बरोबर आहे. मग
म्हणजे सुरुवातीला पुढचं घेतलंय आणि दोन्ही मागचे घेतले, मग सी एक्स टी. आता सीच्या पुढचं एक अक्षर सोडायचं, एक अक्षर सोडल्याच्या नंतर काय येतंय, डी सोडलं ई येतंय, हे डी सोडलं ई येतंय. मग आता एक्सच्या मागचं एक सोडा, डब्ल्यू येते, ई घेतलं, ई कुठं आपल्याला पर्यायामध्ये इथं आहे, पर्याय क्रमांक एक मध्येच ई आहे. मग त्याच्यानंतर इथं काय आहे, हे एक्स, एक्सच्या मागचं डब्ल्यू सोडा, व्ही येते, बरोबर आहे. त्याच्यानंतर टीच्या मागचं टी कुठं आहे, इथं आहे, सी एक्स टी. टीच्या मागचं एक्स सोडा, टीच्या मागचं जर एक्स सोडलं, एस सोडलं, तर आय येते, ई व्ही आर. म्हणजे सुरुवातीला पुढचं अक्षर घेतले आणि दुसरे जे दोन अक्षर आहेत त्याच्या मागचे अक्षर घेतलेत, मग काय असेल, इथं ई सुरुवातीला आले, पर्याय क्रमांक एकच उत्तर असेल. आलं, चला पुढचा प्रश्न. सी एच एम डी एफ पी जी एल क्यू, पहा काय केलं इथं. सी एच एम या दोघाचा क्रम बघा बरं का, सीच्या नंतर पुढचं अक्षर घेतले डी, सीच्या नंतर पुढचं अक्षर काय घेतले डी, त्याच्यानंतर एच, एच कुठं आहे, एच आणि एफ, हे एचच्या पाठीमागचं एक अक्षर सोडले एफ, म्हणजे इथं पुढचा एक न सोडले आणि हे मागचा एक न सोडले, बरोबर आहे. त्याच्यानंतर इथं एम आणि पी, हे एम कुठं आहे, इथं आहे, पुढं दोन अक्षर सोडून पी घेतले, पुढे दोन सोडून पी, बरोबर आहे. मग तसंच आपण इथं काय करू, इथं जी एल क्यू पुढचा एक, जीच्या पुढचं काय येतंय, एच, हे पुढचा एक, पुन्हा एलच्या मागचा एक के, एलच्या मागचा एक सोडायचा, के सोडायचा, जे घ्यायचा, एमच्या पुढचे दोन सोडायचे म्हणजे क्यूच्या पुढचे दोन सोडायचे आणि टी घ्यायचं, म्हणजे हे एच जे टी, एच जे टी पर्याय क्रमांक चार हे उत्तर येते. अलग अलग शब्द या दोघाचा जसा संबंध आहे तसं या दोघाचा संबंध लावायचा, उत्तर येते आपली. त्यानंतर प्रश्न क्रमांक 14, काय प्रश्न क्रमांक 14, आता इथं पहा काय घेतले त्यांनी, जी एच ए, जी एच ए, तर जी किती नंबरला आहे, सात नंबरला आहे, एच किती नंबरला आहे, आठ नंबरला, आणि ए किती नंबरला आहे, एक नंबरला आहे. तसंच आता हे सुरुवातीला, त्याच्यानंतर टी एस झेड, आता टी एस झेड, आता सात आठ एक, आता टी इकडून म्हणल्यावर किती नंबरला, वीसला, इकडून घेऊ एक दोन तीन चार पाच सहा सात, बरोबर आहे हे टी. त्याच्यानंतर आठ नंबरला इकडून उलट एस, आणि एक नंबरला काय, झेड आहे. तसंच हे एम पी क्यू हे कसं आहे बघायचं, सुईशा मोजायचं आणि ह्याचा उलटा घ्यायचं. तर एम किती नंबरला आहे, एम 13 नंबरला आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर पी किती नंबरला आहे, 16 नंबरला आहे, आणि क्यू किती नंबरला आहे, 17 नंबरला आहे. तसं आता आपण इकडून 13 नंबरचं घेऊ, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा 13, इकडून 13 नंबरला काय येईल, एन, इकडून 16 नंबरला हे 13, 14 15 16, आणि त्याच्यानंतर 17 नंबरला जे, एन के जे, एन के जे पर्याय क्रमांक 2. म्हणजे अगोदर सुईशा मोजायचं, जे काही क्रम येईल त्याच क्रमानं उलटे अक्षर घ्यायचं, बरोबर आहे. म्हणजे हे 13 16 17 हे उलट हायतं आणि हे सुलट हायतं. तसंच हे 7 8 1 हे उलट हायतं आणि हे काय येतं, सुलट हायतं. आलं, चला प्रश्न क्रमांक 15 आणि शेवटचा प्रश्न. एस एच ओ ई एन सी
NCJZREWA या ठिकाणी काय केलेलं आहे, SHOE पहा, आपण अगोदर वर्णमाला हे करू, काय दिले पहा, SHOE हे एस, एस कुठं आहे, इथं हे SHOE एस, त्याच्यानंतर एच कुठं आहे, इथं आहे, त्याच्यानंतर ओ, एसच्या पाठीमाग तीन अक्षरं सोडून ओ आले, ह्याच्या पाठीमाग एचच्या पाठीमाग दोन अक्षरं सोडून ई आले, तसंच आता इथं हे एन सी जे झेड, आता हे एसमध्ये आणि एनमध्ये काय फरक आहे, एक दोन तीन चार अक्षरं सोडून एन आले, एचमध्ये आणि सीमध्ये एक दोन तीन चार अक्षर सोडून सी आले, ओ चार अक्षर मागे सोडायचं ओच्या, एक दोन तीन चार सोडायचं जे आले, त्याच्यानंतर ई, ईच्या माग हे ई, ईच्या माग चार अक्षर सोडायचं, एक दोन तीन चार सोडले की झेड येतं इथं, तसंच इथं क्रम लावा आर ई डब्ल्यू ए, आता इथं आरच्या पाठीमाग चार अक्षर सोडायचे, जसं एचच्या पाठीमाग एसच्या पाठीमाग चार अक्षर सोडून काय आलं तर एन, आरच्या पाठीमाग चार अक्षर सोडा, आर कुठं आहे, इथं आहे, एक दोन तीन चार, चार अक्षर सोडलं तर एम येते, ईच्या पाठीमाग चार अक्षर सोडा, एक दोन तीन चार सोडलं तर काय येते, झेड येते, डब्ल्यूच्या पाठीमाग चार अक्षर सोडा, एक दोन तीन चार एस येते, एच्या पाठीमाग चार अक्षर सोडा, एक दोन तीन चार सोडलं तर व्ही, एम झेड एस व्ही, एम झेड आर व्ही, एक मिनिट हा, आरच्या पाठीमाग एम झेड आर व्ही, आर व्ही हेच उत्तर यायला पाहिजे, आरच्या पाठीमाग चार अक्षर सोडायचं, आर कुठं आहे, पी क्यू आर, हे एक दोन तीन चार सोडलं एम आलं, ईच्या पाठीमाग चार सोडलं झेड आलं, डब्ल्यूच्या पाठीमाग चार सोडा, एक दोन तीन चार सोडलं तर आर येते, हो तीन सोडलो आपण, म्हणजे एम झेड आर व्ही, पर्याय क्रमांक चार हे उत्तर आलं, ज्यांचं आलं त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत, चला चला या ठिकाणी थांबूया, लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा, सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल, लाईक शेअर अँड सबस्क्राईब, जय हिंद, वंदे मातरम, बाय, सी यू नेक्स्ट पिरियड, हॅव अ नाईस डे.